एनएमटीवी को सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकॉन और पाएं मुंबई, नवी मुंबई एवं बॉलीवुड की ताजा तरीन खबरें। केंद्र सरकार 100% फुकट देणार, राज्य सरकार ने जितके हात बांध लावणार, महानगरपालिकेने काय करणार याची काही स्पष्टता आली नाही। आदर पुनर्वसन म्हणून त्यांना पैशाची शॉर्टेज आहे, आपल्या महापालिकेत शिकून आपण औषधे घ्या, तुमच्या स्तरावर तुम्ही त्यांच्याशी साधा आणि आपल्या महानगरपालिकेच्या स्तरावर तुम्ही विभाग अशी की प्रत्येकाला वाटेल की सुरक्षित राहा। केंद्रातून कोविड लसीकरणाचा मर्यादित साठा येत असल्याने नवी मुंबईतील लसीकरण मोहीम थंडावली आहे। लस उपलब्ध नसल्याने लोकांना नाईलाजाने लसीकरण केंद्रावरून माघारी फिरावे लागत आहे। अशी स्थिती राहिली तर नवी मुंबईतील नागरिकांचे लसीकरण लवकरात लवकर पूर्ण होणार नाही आणि याच गोष्टीला अनुसरून मागील आठवड्यात पालिका आयुक्त अभिजित बांगर आणि आमदार गणेश नाईक यांच्यामध्ये पार पडलेल्या बैठकीत आमदार गणेश नाईक यांनी आयुक्तांना सूचना केल्या होत्या की केवळ केंद्र आणि राज्य सरकारवर अवलंबून न राहता नवी मुंबई महानगरपालिकेने देखील लस उपलब्ध होण्यासाठी आपल्या परीने प्रयत्न करावेत। केंद्र सरकार 100% फुकट देणार, राज्य सरकारने जर काही हात बांध लावणार, महानगरपालिकेने काय करणार याची काही स्पष्टता आली नाही। परंतु आता केंद्र सरकार देणार, राज्य सरकार देणार आणि या ठिकाणी ते तू तुझ्याकडे देवाला नाही, तू मी मला घेऊन किंवा तू तो बोलतो तू मला असा थोडासा कारभार चालले ही वस्तूची नाकारता येणार नाही। आणि म्हणून अशा तुम्ही पत्र आपण पत्र दिले महापौरांना तुम्ही की महापालिकेने कारण आपली नाही म्हणून माझं म्हणणं एक सल्ला काय की या लोकांच्या सगळ्यात यात कोण नाही केंद्र राज्य सरकार आपल्या महानगरपालिकेच्या मार्फत तुम्ही केंद्र सरकारने आता म्हणजे धोरण घेतलं किंवा म्हणजे लस सुद्धा केंद्र सरकार राज्य सरकार आणि महानगरपालिकेनं स्वतंत्ररित्या खरेदी करू शकतात, खाजगी रुग्णालयात खरेदी करू शकतात। तर आदर पुनर्वसन म्हणून त्यांना पैशाची शॉर्टेज आहे, आपल्या महापालिकेत शिकून आपण औषधे घ्या। ऑलरेडी पत्र दिलं होतं एकदम सुरुवात आता काय पॉलिसी आली आहे केंद्र शासनाने सांगितलं की आपण बघू शकतो तर त्या पद्धतीने कम्युनिकेशन करणार शहरातील लसीचा तुटवडा भरून काढण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका आता 4 लाख लस खरेदी करणार आहे आणि यासाठी आता पालिका जागतिक निविदा प्रक्रिया राबवणार आहे। निविदा प्रक्रियेतून लस उपलब्ध झाल्यानंतर शहरातील लसीकरण मोहीम सुलभ होईल। कोरोनाची तिसरी लाट येण्याचा संभाव्य धोका लक्षात घेऊन जास्तीत जास्त नवी मुंबईकर नागरिकांचे लसीकरण व्हावे याकरिता ग्लोबल टेंडर प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। नवी मुंबईची लोकसंख्या 15 लाख असून नवी मुंबई महानगरपालिकेस प्राप्त लस पुरवठा लक्षात घेता नागरिकांच्या लसीकरणास होणारा विलंब लस खरेदीनंतर टाळता येणार आहे। अशा सर्व गोष्टीचा विचार करून महानगरपालिकेने सध्यास्थितीत 4 लाख लसीचे डोस खरेदी करण्याचे प्रस्तावित केले आहे आणि यासाठी जागतिक निविदा प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। ब्युरो रिपोर्ट, NMTV न्यूज।